नमस्कार, प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक विश्रांताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. भोमाखोली रस्तो रुंदीकरणाक थळाव्या लोकांचो विरोध, शेतांतल्यान हायवे बायपास काडचो म्हूण थळावे करतात मागणी. आयपीएसबीत फटीचो दाखलो दिवन नोकरेक लागिल्ल्याक बेगोबेग काडचो, जॉन नाझारेथ हांणी केल्या मागणी. तीन नगरसेवकां खातीर नगरपालिका बदनाम जातात त्या तीन नगरसेवकांची नावां जाहीर करात, विरोधी नगरसेवकांची मागणी. आता खबरो विस्तारान. थळाव्या लोकांक विश्वासात घेवंक नासतना गांवांतल्यान रस्तो वाडोवपाच्या सरकाराच्या निर्णयाक भोमा आनी खोर्ली गांवच्या लोकांनी विरोध दाखयला. थळाव्यांनी भौशीक बांदकाम खात्यान बेगोबेग जमीन संपादन प्रक्रिया बंद करची अशी मागणी केल्या. 1992 वर्सा हो रस्तो रुंद करपाचे बंद करपाचे आदेश कोर्टान दिल्लो, तरी आसतना आतां सरकारान जबरदस्तीन रस्तो रुंद करपाचो निर्णय घेतला म्हूण थंयचे थळावे लोक उलयले. हो रस्तो रुंद जाल्यार आमच्या लोकांची घरां वयतलीं, तशेंच आमचो धंदोय काबार जातलो आनी ते खातीर शेतांतल्यान हायवे बायपास काडचो अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. We basically have faced this problem twice before. First time in 1992, they gave us, we got a court order stopping this road widening. Later on in 2016, we got a letter from the PWD saying that the matter had been dropped. And now it has resurrected once again. For the third time, we are opposing this road widening because it will finish our houses and businesses. The Korli and Boma area. The villages are fighting together to ensure that this doesn't happen because basically it is going to damage our lives. And we are people who have lived there for many years. So all we are doing is we want the authorities to have a bypass, highway bypass, bypassing both the villages. And it is feasible. As far as we are concerned, it is feasible. तुवान कोणाकूच लागनासतना रस्तो वयता, त्या रस्त्याचे स्ट्रेच दिनासतना हो रस्तो कोणे हांगा घातलो, हेजे उत्तर आमकां गव्हर्नमेंटान दिवचे आनी हेजेर बऱ्या भशेन तोडगो जावचो. सो तुमी म्हणटा की तुमकां विश्वासानूच घेयना हे आतां एक्विजिशन करतना, कांय सांगितना तांचे कडेन नाच जाल्यार दाखयतले खंयचे आमकां. तो प्लॅन म्हणटा पळय तुमी मनोहर भाईन दाखयल्लो म्हणटा, मनोहर भाई तांचे कडेन आसा न्हू. आमी त्या टायमार तुमकां त्या टायमार हावजान डिस्प्ले केल्लो, त्या टायमार हावजान डिस्प्ले केल्लो, तितून हांगूय आसलो भितर संदी देसाय आसलो आनी सगळे मिनिस्टर आसले, तेणी तो व्हडलो हेजेर स्क्रिनीर आमकां डिस्प्ले केल्लो. सो तो प्लॅन आतां हे ना, प्लॅन आसा तेंचे कडेन, दाखयना न्हू तुमकां, दाखयना आतां करता तोय दाखयना, तो खंयचो दाखयतले आतां करता तोच दाखयना जाल्यार. आतां एक सांगपाचें म्हळ्यार तुमी पळयले आसतले, काब्राल सरान पयर स्टेटमेंट केला एका जाग्यार 45 जायना, एका जाग्यार 30 जायना, एका जाग्यार 60 जायना, असो रस्तो केन्नाच जावचो ना. जर तर तुमकां स्ट्रेट हायवे जाय, हायवे हो स्ट्रेट आसता. आतां तुमी पळयला आयज पसून ट्रक पडला राती पळय, पुणेच्या रस्त्यार चार चार ट्रक एका बरोबर पडटा, कित्याक थंय टर्न आसा. नॅशनल हायवे हो स्ट्रेट येवपाक जाय. कुंडिलाच्या जर मदीं उबो रावलो तूं, हांव सांगना व्हडलो हो न्हू, हांव जर इंजिनियर तुमचे घेया, कुंडिलाच्या मदीं उबे रावा आनी सरळ पळया, तुमकां ब्रिज दिसतलो. हे सगळें सोडून गांव काबार करपाक खंयच्या तरी आपल्या फायद्या खातीर हें करूं नाका. तितून लँडा खातीर हें सगळें जाल्लें आसा, तें ह्या गोवर्मेंटान जावंक दिवचें न्हू. जेन्ना काँग्रेसी कडल्यान खेचून काडपाक जेन्ना तुमी आमकां ही भाशा सगळी शिकयली, हो जो नॅशनल हायवे कसो आसता तें तुमीच सगळ्यांनी आमकां दाखयलें, ताजो कायदो कितें आसता. आयज लँड एक्विजिशनाक गेलो, ताका जर विचारलें तो तूं उलोच नाका म्हणटा हांगा. सर म्हाका अशें दिसता की खोर्लीम गांव आनी भोमागांव एकूच तरेचो आसा, कित्याक खोर्लीम गांवानूय इंडस्ट्रियल एरिया आसा, भोमागांवानूय वयर इंडस्ट्रियल एरिया आसा. आयज रावपा सारके भोमागांवान रेजिडेंशियल एरिया ही नाच. आयज आमी सगळे सफर करता, इंडस्ट्रियल पोल्युशन जे आहा तेचे सफर करता, आनी हो तर रोड वायंडींग जालो जाल्यार म्हाका दिसना हे जी घरां वयतली ती वयतलीच, पूण जी घरां उरता पळय तांकां सुद्दां रावपाची थंय हे आसतली शी. सो हांव मागतां गोवर्मेंटा कडेन की हो बायपास जावचो, कित्याक बायपास हो एकूच सोल्युशन, बेस्ट सोल्युशन आसा गांव वाचून आमकां फुडें वचपाचो. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे, पणजी.
आयपीएचबी टेक्निकल ऑक्युपेशन थेरपिस्ट पोस्टाक फटीचो दाखलो दिवन भरती जाल्ल्याचे प्रकरण उक्तडार आयला. सतीश गोविंद नायक हो मनीस फटीचो दाखलो दिवन नोकरीक लागला हो विशय सरकारी कर्मचारी संघटनेचे आदले अध्यक्ष जॉन नाजारेत हांणी विशय काडला. ताका कामावेल्यान काडून उडोवचो अशी मागणी तांणी केल्या. रेजिडेंशियल सर्टिफिकेट दिल्ली ती ताचेर 1991 इयर आसले पळय ते तेणे ओवर रायटींग करून झिरो केला वन आसलो पळय तो ही एक फॉर्जरी आनी हाका म्हणटा तो इमिडियटली अरेस्ट करूंक जाय आसलो. कित्याक हो मनीस आख्खो आपले जो जिवे सावंतवाडी काडलेले आहा एन्टायर क्वॉलिफिकेशन डन इन सावंतवाडी तो गोंयांत म्हणटा तो ना म्हणटकूच ताका रेजिडेंशियल सर्टिफिकेट कशी कशी मेळूंक शकता बरें जाय तो 1991 आसा जाय सर्टिफिकेट इंजर हांव दुबावना फ्रॉम 1991 पूण ते आपल्याक तो सुटेबल पिरियड जावपाक तो झिरो करप इज एन ऑफेन्स. हांवें पयली कंप्लेन अशी टेक केली विजिलन्स डिपार्टमेंटाच्या ऑन 23 July 2001 आनी एसीपीन म्हाका लॅटर धाडून ती कंप्लेन रिटर्न केली आनी सांगलें टू फायल द कंप्लेन बिफोर द एप्रोप्रिएट ऑथॉरिटी ऑर द लोकल पुलीस. अकॉर्डिंगली हांवें 19 August 2001 आगासरे पुलीस स्टेशनाचेर हांवें कंप्लेन फायल केली. ती कंप्लेन आगासरे पुलीस स्टेशनाचेर डायरेक्टर ऑफ आयपीएचबीक धाडून दिली ऑन 2nd September 2001 आनी ती अजूनय पेंडींग आसा. ते उपरांत हांवें ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री मोदीजी गव्हर्नर ऑफ गोवा ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा हेल्थ मिनिस्टर चीफ सेक्रेटरी हेल्थ सेक्रेटरी हाका 13 June 2022 हाका मेल धाडलो ईमेल धाडलो आनी सांगलें अशें अशें आसा म्हणून. पळय सुप्रीम कोर्टाचे स्ट्रिक्ट जजमेंट आसा की एक मनीस जरी जर एक फेक सर्टिफिकेट लायली जाल्यार ताका हाचे ओनली पनिशमेंट इज रिमुवल फ्रॉम सर्वीस. हे मनशान फेक सर्टिफिकेट दिल्या म्हण हांवें सारकें दाखोवन दिल्ले आसा ह्यो फेक सर्टिफिकेट कित्याक एक मनीस चार चार पांच पांच कडेन आसूंक शकना तो इन्स्टिट्यूट तिंगा एग्जिस्ट जायना म्हणटकच ही हो पळय डायरेक्टर ऑफ आयपीएचबी आसा हो चार्ज आमचो डीन डॉक्टर बांदेकार होल्ड करता. हांव नाका डॉक्टर बांदेकाराक कितें स्टॉप करता पळय तें एक मनीस अनक्वॉलिफायड जेन्ना हांवें ताका सुप्रीम कोर्टाचे जजमेंटाचे लेगून जरी जर ताका रेफरन्स दिला तरी वो इतले रिस्क कित्याक घेता पळय तूं आपूण हे पोस्टार हें करून कित्याक इट इज क्लियर ही हॅज टोटली फेल्ड ऑन एज ए डायरेक्टर ऑफ द आयपीएचबी. सो आय डिमांड इमिजिएट एक्शन दॅट ही शूड बी प्लेस्ड अंडर सस्पेन्शन इमिजिएटली एंड इन्क्वायरी शूड बी स्टार्टेड इमिजिएटली एंड आय शूड बी मेड एज अ विटनस. कित्याक हांवें सगळें प्रोसिजर हांवें केल्लो आसा म्हाका सगळे आरटीआय डॉक्युमेंट्स आसा म्हाका हे करून आनी ताका इन्क्वायरीचो आपले फायंडींग्स आनी ती इन्क्वायरी बेस्ट यू नो विजिलन्स डिपार्टमेंट मॉनिटर्ड इन्क्वायरी जावची आनी म्हाका हे करून ताका इमिजिएटली तेजेर एक्शन घेवचो. कित्याक हो मनीस अनक्वॉलिफायड डिस्पायट देअर बींग सुप्रीम कोर्ट जजमेंट इज एन्जॉईंग एट आवर कॉस्ट. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रणय शिरगांवकर पणजी. म्हापसा नगरपालिका मंडळांतल्या विरोधी नगरसेवक कमल डिसुजा शशांक नार्वेकार आनी सुधीर कांदोळकार हांणी म्हापशे पालिका मंडळाच्या मुखेल अधिकाऱ्याक सोंपो कंत्राटदारान म्हयन्याक 2 लाख रुपयांची लाच मागल्या ही बातमी उपरांत 3 सत्ताधारी नगरसेवकांची नांवां उक्ती करची अशी मागणी केल्या. फाटल्या कंत्राटदारान 27 लाख बुडयल्या अशें ह्या वेळार नगरसेवक शशांक नार्वेकार उलयले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत झिरो टॉलरन्स टू करप्शन इज ऑफ डुईंग बिझनेस म्हूण सदांच स्टेटमेंट करता जाल्यार हांगा अशें कशें चल्लां काय म्हूण तांणी प्रस्न केला. पेपराचेर न्यूज पेपराचेर आयलां की म्हापशा मुन्सिपालिटी अंडर द करप्शन बॅनर त्या खातीर आमी हे निवेदन दिवपाक येयल्या. कित्याक हे 3 काउन्सिलर जे कोणाची पळय ताणे नांवां घेतले सोप्या कॉन्ट्रेक्टराक तेंचे नांवां ऑलरेडी सकट ताणे कंप्लेन दिल्लेली आसा इनवट दिल्लेली आसा. आमी मागपाक येयल्या की मिडियान तेंची नांवां घेवन कोणाची नांवां आसा पळय तेंची नांवां डिस्क्लोज करची. कित्याक एका दोन पुस्क्या आंब्या खातीर आख्खे बॉक्स पुसलेले जावंक फावना.
17 आउट ऑफ 20 17 क्या तिगानी कर्म के तिगानी नाव डिस्क्लोज जाऊँची आन तांचे इन्क्वायरी जाऊँची म्हणून आम्ही हे निवेदन दिवपाक सुरू केल्ले आसा कित्याक साम ऑफ दॅट बाकीचे कोण इन्वॉल्व आसा पळय ते आमकां खबर ना पण कोणाची नावां दिल्या तेंची तेंच्यांनी नावां डिस्क्लोज करची दुसरो सोपो कॉन्ट्रॅक्टर प्रिवियसली एक सोपे कॉन्ट्रॅक्टरान ऑलरेडी 27 लाखाचे लॉस केला आतां हो सोपो मे बी तो आनीक कितें तरी कन्सिडरेशना खातीर मुन्सिपालिटीक लॉस करूं पूण हो सोपो कॉन्ट्रॅक्टर आपले टायम टू टायम पेमेंट करता सो तो जो एलिगेशन करता की अमके अमके म्हाजे कडेन मागता नाल्यार म्हाज्या अगेन्स्ट म्हणून फॉल्स कंप्लेनी घालता तितून खरें आसूं शकता की मे बी त्या लोकांक आतां पयशे पावना म्हणून तेज्या अगेन्स्ट ते कंप्लेनी घालतात न्हू तेजो टेंडर कॅन्सल करपाच्या खातीर सो इवन दोनी गोष्टी इन्वेस्टिगेट करपाक आनी परत नोट कर एक गोष्ट की ते 27 लाख जे लास्ट टायम ज्या कॉन्ट्रॅक्टरान डिफॉल्ट केल्ले ते क्लेम करपाक अजून पर्यंत मुन्सिपालिटीन कांयच प्रोसिडींग घालूंक ना अजून पर्यंत मुन्सिपालिटीन एटलिस्ट क्लेम घालूंक जाय आसलो तेज्या अगेन तेजे फक्त ते जे डिपॉजीट आसता तितले वेव केला 27 लाख जर तेणे डिफॉल्ट केला वर्स जाय येतले आतां तेजो कॉन्ट्रॅक्ट आमी टर्मिनेट केल्या अजून पर्यंत मुन्सिपालिटीचो एक ऑफिसर तेज्या अगेन्स्ट कंप्लेन घालिना आनी ही सगळी खबर भायर पावता पण तो जर एलिगेशन घालता आमी करूंच शकना इन्वेस्टिगेशन सो हे जर आमचे कडेन इन्वेस्टिगेशन करूंक जायना जाल्यार आमी अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कडेन कंप्लेन ही फॉरवर्ड करपाकूच जाय आनी चेर पर्सनाक हांवें स्पेसिफिकली 6 महिने पयलीं अशी अशी कंप्लेन आसा म्हणून मेन्शन केल्लें तिका सांगलेलें जर आमचे कावन्सिलर हितून इन्वॉल्व ना 20 जाण जाल्यार आमी 20 जाणांनी ही कंप्लेन फायल करूंक जाय बिफोर पुलीस की कोण तरी कलेक्ट करता पयशे एडिशनल बियॉन्ड वॉट जे सोपे कलेक्टरान करपाक जाय तेन्नाय इग्नोर केलें आतां रिटर्न कंप्लेन येयल्या बरोबरूय कितें म्हणटा ब्रशींग इट असायड हांव येयलो कित्याक सकाळ पासून म्हाका फोन येयल्ले सुधीर भावा तुजें अशें अशें जालां तूं हांव हेका म्हाजे कडेन 2 लाख रुपया म्हयन्याक मागता हेंचे तेंचे हांव तूं अशें म्हणून म्हाका ते फोन येयले फोन येयले म्हणून हांगा येयले हांगा आतां कलीग मेळ्ळो हांव म्हण आतां इन्क्वायरी केली जाल्यार रिप्रेजेंटेशनच्या हेचे ताका शोकस केल्यार तेणी रिप्लाय दिला आतां हे पेपरार भायर कशें गेले कितें जालें कोणी दिले आमकां कांय खबर ना पूण विनाकारण हे आमचें नांव हांगा पिड्ड्यार जाता आमी हे भानगडेक ना आमी लोकांक हांगा हॅल्प करता लोकांक आनी आमचे गांव हे आसता पूण आतां हे म्हाजे वोटर्स आसा तांकां डावट येतलो न्हू आवय बाबा हे प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशें आता घेऊया एक व्यावसायिक विसव दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क कारण योकार तुमका सगळ्यांक द प्राइम न्यूज रूम किती धुमशान To know your candidate. Prime. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावटी येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो साळगांवांत फुडल्या कांय दिसां भितर मोठ्या प्रमाणांत स्किल्ड ह्युमन रिसोर्स तयार जावंक शकता हॉस्पिटेलिटी ट्युरिझम सॅक्टरांत फुडल्या 5 वर्सांत 2 लाखा परस चड संदी तयार जातल्यो आनी आमी घेवंक ना जाल्यार भायल्यो त्यो संदी घेवंक फाटीं रावचे ना म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयले सालिगांवचे आमदार केदार नायक हांच्या कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले हे वेळार साळगांवचे काँग्रेस आनी आरजीचे कांय कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलो की सालिगांव मतदारसंघातलो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट न्ही तर थोड्या दिसां भितर ह्युमन रिसोर्स जो आसा खूप मोठ्या प्रमाणात स्किल्ड ह्युमन रिसोर्स हांगा तयार जावपाक शकता कोस्टल बेल्टार आसलेली ही कॉन्स्टिट्युएन्सी आसा हांगासर खूप मोठ्यो संधी येतात्या 5 वर्सांक आमी म्हणटा की कोस्टल बेल्टान हॉस्पिटेलिटी सेक्टरात हांव परत परत सांगता फुडल्या 5 वर्सांक 2 लाखापेक्षा चड संधी हॉस्पिटेलिटी ट्युरिझम सेक्टरात अवेलेबल आसा आमी जर त्यो संधी घेतल्यो नासत जाल्यार भायलो कोण तरी येवन त्यो संधी घेवपा खातीर कमी पडचे ना म्हणून स्किल करप म्हणजे तांकां ट्रेन करप तांकां जाय ती ट्रेनिंग दिवप हे काम सरकारूय करीत आसा आनी आमदारूय आपल्या परीत करतलो
आमी म्हणटा जेका टुरिजम लायनीन एखादो ग्रॅज्युएशन शिकलोच म्हणून जावचो ना, तेका अपग्रेडेशन जे करपाचे आसा ते आमी स्किल डेव्हलपमेंटांतल्यान शिकयता. सी लायनीन एग्रीमेंट सायन केल्या आमच्या सगळ्या आयटीआयतल्या भुरग्यांचे आमी 35 इंडस्ट्रियल असोसिएशन हांच्या बरोबर एग्रीमेंट सायन केल्या. त्या धर्तीचेर आमी काही हॉटेल इंडस्ट्रीच्या बरोबरही एग्रीमेंट सायन केल्या. म्हणजे फ्रंट डेस्क आसतलो किंवा टुरिजम लायन जे हॉस्पिटेलिटी सेक्टरात असतील बाकीचे जॉब तांकां 3 महिने आणि 6 महिन्याची ट्रेनिंग देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात थंय संधी उपलब्ध करून दिवप हजेय बी सरकारान सुरुवात केल्या. म्हाका दिसता ह्या सगळ्या जणांनी जर आम्ही म्हणटात ताजो फायदो घेवपाक केलो आसत जाल्यार निश्चित रित्या गोंयात कोणूच बेकार उरचो ना. आणि ज्यांचो आम्ही आज परत भारतीय जनता पार्टीन प्रवेश केलो ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आरजी म्हणून जी नवीन एक फ्लोट जाल्ली पार्टी ते कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीन प्रवेश केल्लो आसा. हांव त्या सगळ्यांचे अभिनंदन करतां. एक बऱ्या तरेचे वातावरणाच्या माध्यमातल्यान आज ह्या ऑफिसाचे उद्घाटन जाता आणि खास आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी ऑफिसाचे उद्घाटनही केले असा. साळगाव मतदारसंघा भितर सगळ्याच कार्यकर्ते असत, सगळे हांगले नागरिक असत, त्यांना आपली कामां करून घेऊन या ऑफिसाचा बऱ्या तरेन फायदो जातो. बऱ्या ऑफिसच्या ऑफिसा भितर सगळे सुविधा आमच्या आमदार हांगा उपलब्ध करून दितले. केदार हांचो भारतीय जनता पार्टीन प्रवेश झाल्या नंतर, कारण केदार हा जसो भारतीय जनता पार्टीचोच कार्यकर्तो पण काँग्रेसीन वचून परत आज जेन्ना भारतीय जनता पार्टीन आयलो आमकां एक बरें दिसता, कारण हांगा येतकच आमचे सगळे अशें एक फिलींग आमकां सगळ्यांक जाता. आज जांचो सन्मान म्हणजे भारतीय जनता पार्टीन परत पुनर्प्रवेश मुख्यमंत्री आणि हा आमच्या दोघांच्या उपस्थितीन साळगाव मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचो हांगा जाल्लो असा. हांव त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतां. सरपंच म्हणून काम केलेले आज म्हाका चान्स मेळा एमएलए म्हणून काम करपाक आणि सरकारच्या सीएम सराच्या सगळी कॅबिनेट असा त्यांच्या आशीर्वादान जी जी कामां असा आमच्या साळगाव मतदारसंघात ती ती कामां आम्ही जाग्यार घालतले. आज आम्ही हे ऑफिस केल्या, फुडल्या काही दिसात आम्ही साळगावूय एक सालिगाव थंय एक आणि एक ऑफिस आम्ही ओपन करपाचे असा, जे करून त्या सायडीचे जे लोक असा त्यांना काय हे ऑफिस पैस पडचे न्ही, त्यांना थंय सुविधा सगळी उपलब्ध करून दौरता. वेल ट्रेन स्टाफ आमचे कडेन आसा, जेंका भरपूर एक्सपिरियन्स आसा, ती सगळीं कामां जाग्यार घालतले. आणि अध्यक्ष बाबान म्हटला तशें जे उमेदीन सगळे कार्यकर्ते हांगा आयल्या आणि परते भितर येऊन त्यांना जी एक उमेद झाल्या ती उमेद सदांच उरची. आमचे जी स्ट्रेंथ असा, पाठबळ असा, हे म्हाका दिसता दुबले तिगले झाले. म्हाका खरीच एक भरपूर खोशी भोगता की सगळ्यांनी येवन म्हाका सदांच समर्थन दिलेले आणि आयजूय माझ्या फाटल्यान रावून म्हाका परते अनेकदा म्हजी स्ट्रेंथ वाडयल्या बद्दल तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशें. आदले मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांणी फुटबॉलाक राज्य खेळाचो दर्जो मेळोवन दिला म्हूण केंद्रांतल्या फुडाऱ्यांनी बायला फुटबॉल विश्वकरंडा खातीर गोंयचें नांव फुडें केलें. फुटबॉलांत देशांत गोंय सरस आसा अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयले. सोमारा ताळगांवच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर फिफा 17 वर्सां सकयल बायलां फुटबॉल विश्वकरंडक सर्तीच्या उक्तावण सुवाळ्याक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयले. हे वेळार तांच्या वांगडा खेळा मंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनाची वांगडी वलंका आलेमांव, गोंय खेळा प्राधिकरणाचे संचालक अजय गावडे आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. हेमाबाईच्या संगीतात या मया या गोंय आमचे जिगोया या संगीतात आम्ही किक ऑफ केली ही आयची फिफा फुटबॉल अंडर 17 हजे आज सेरेमनी सुरवात जाता. सांगता आसतना खूब खोस भोगता कर्टन रेजर सेरेमनी आसुनी किंवा आयचो किक ऑफ सेरेमनी आसुनी दोगांचे आयोजन खूब बऱ्या पद्धतीचे आयोजन आज स्पोर्ट्स मिनिस्टर आणि त्याच्या पुराय टिमीन करून दाखयला. नेटान सगळ्यांनी ताळ्यो मारून त्याचे खूप खूप अभिनंदन करचे. फुटबॉल म्हटलो काय गोयातलो गावागावातलो तरणाटो चलो असो किंवा चली असू ते फुटबॉल खेळपाक सातत्यात फुडें असता. आणि म्हणून जेव्हा फिफा अंडर 17 ऑर्गनायज करपाचे झाले त्यांना ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या लिडरशिपीच्या सकयल अनुरागजी ठाकूर हाका सगळ्यात पहिली याद आयली ती गोयाची आयली आणि निश्चित रित्या गोयात ही आमकां होस्ट करपा खातीर मेळ्ळे हे आमचे भाग्य असा. ह्यो पळोवपा खातीर समेस्त गोंयकारांक हांव सगळ्यांक निमंत्रण दिता. सगळ्यांनी फाल्यांच्यान 11 तारखेच्या 30 तारीख पर्यंत जावपी 16 मॅची पळोवपाक
तुम्ही सगळे जण हजर असतले. आम्ही विसरपाक शकना गोयाक स्टेट फुटबॉल म्हणून डिक्लेअर करपी आमचे माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यानी गोयाक स्टेट फुटबॉल फुटबॉल व स्टेट गेम म्हणून तांच्यानी डिक्लेअर केली. आणि इतक्याचेरूच राहूंक ना, गावागावातलो तरणाटो हो चली आसूं किंवा चले आसूं ताका शिकपाक जाय, त्यांनी फुटबॉल खेळपाक जाय म्हणून त्यांच्यानी गोवा फुटबॉल फेडरेशन सुरवात केली. आणि आज 6 वर्षांपासून 14 वर्षांपर्यंतचे म्हाका दिसता 30 पेक्षा चड सेंटर गावातल्या प्रत्येक गावागावान जे सेंटर चलता त्यांकां कोच दिता. आणि म्हणून तर 6 वर्षांपासून 14 वर्षांचे भुरगीं ही गावागावातल्यान फुटबॉल खेळटना आम्ही पळयता. सुरू जावपी ह्या अंडर 17 फिफा फुटबॉल क्लब टिमी खातीर परत एकदा म्हणजे आयज पर्यंत जगाच्या वेगवेगळ्या देशांनी जावपी ही फिफा गेम आमच्या गोयात जाता हे गोयकारांचे भाग्य असा, ही मॅच आमकां पळोवपाक मेळटली हे आमचे सगळ्यांचे भाग्य असा. निश्चितच रित्या तुम्ही सगळे जण फिफा फुटबॉल पळोवपाक येतले हाजी वाट पळय. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. कारण योकार तुमका सगळ्यांक. द प्राइम न्यूज रूम धुमशान. Know your candidate. Prime. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फाटी येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. म्हापशा नगरपालिका कामगारांच्यो मागण्यो मान्य करूंक फाटी पडल्या म्हूण कामगारांनी हाताक काळी रिबिनां बांदून निशेध केलो. कामगार कोर्टान 18 ऑक्टोबर मेरेन कामगारांच्यो मागण्यो सुटाव्यो करपाचो टायम दिला, मात अजून मेरेन आमच्यो मागण्यो मान्य जाल्ल्यो ना हें दाखोवपा खातीर आमी हो निशेध केला म्हूण कामगार संघटनेचे मुखेली शिवाजी कदम उलयले. आज आमी हांगा जमलेले आसा, आमचो जो स्ट्रायक आसलो 10 तारखेक लेबर कमिशनर लेबर कोर्टान आमकां जे कौन्सिलाक आमची डिमांड पास करपाक टायम दिल्लो आसा, तो 18 तारखे मेरेन तांकां टायम दिल्लो आसा. 19 तारखेक परत हियरींग आसा आनी 20 तारखेर आमी स्ट्रायक कंटिन्यू करतले. फक्त आमी एक दाखोवपाक की बाबा आमी आमचे डिमांड पास जावंक ना म्हणून एक सगळ्यांनी काळी फिती बांदल्यात आनी फक्त सायलंट 10 मिनटां रावतात, पण आमी ड्युटी ऑफ करूंक ना, आपल्या आपल्या ड्युटीक आमी वयतले. जे मागणी डिमांड एवरी 3 इयर डिमांड जे हे जाताले रिन्यू जाताले तितूंतले फक्त हेंच्यानी एक मेडिकल अलावन्साची 1000 रुपया वाडयला, पण तितूनही आमी एग्री जाल्यात, पण अजून तेच मेडिकल अलावन्स तेंचे एग्री जाल्ले आहात तेच तेंच्यानी अजून आमकां पास करून दिवंक ना. अजून जेन्ना शिवसराचे एक लेटर मेळटाले की तुमचे एग्रीमेंट पास जाले म्हणून तेन्ना स्ट्रायक काबार जातले. आनी हा कितें मागणी आनी बाकीचे आहात ते जैसे त्या जे 3 वर्सांनी रिन्यू करत येयला आमी तशेंच दवरला. फक्त एक मेडिकल अलावन्सूच वाडलेला 1000. आनी जर मागणी तुमची पुरी जायना जाल्यार कितें करतले? तर मग 19 तारखेक हियरींग आसा, तेच्या उपरांत लेबर कोड कमिशनराची तेंची परमिशन घेवन मागीर 20 तारखेच्यान कंटिन्यू स्ट्रायक आसतलो. स्ट्रायक म्हणजे कामार तुम्ही वयचे ना? कामाक आमी येतले पण काम करचे ना. काम करचे ना? म्युनिसिपालिटीचे कसलेच काम तुम्ही कसलेच करचे ना? तुझे नाव किती? माझे नाव शिवाजी. तुम्ही युनियन लिडर? लोकल युनियन लिडर, पण हे जे स्ट्रायक चालू आहे तो प्रेसिडेंट केशव प्रभू जो पणजे आसा हेड ऑफिसान आसा पणजे त्याच्या आज्ञेनुसार किंवा त्याच्या सांगण्यानुसार हे आम्ही स्ट्रायक केला. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशे. दाबोळेचे आमदार मंत्री मोविंद गुदिन हांच्या हस्तुकीं चिखले हांगा उदकाच्या पायपलायनीच्या कामाचो बुन्यादी फातर बसयलो. सुमार 32 लाख रुपया खर्चून हें काम जातलें. ही बेश्टी पायपलायन आसा, बेगिनाच उदकाच्या टाकयेचें काम सुरू करतले म्हूण मंत्री मोविंद गुदिन उलयले. दाबोळेंत विकासाक गती मेळटली, ते मागीर सरकाराचे प्रकल्प आसूं वा पंचायतीचे विकासाचे मळार दाबोळे म्हणटा ती सदांच पयली आसतली म्हूण ह्या वेळार मंत्री मोविंद गुदिन उलयले. ह्या वाठारांत लोकांचे उदकाक हाल जाताले, मात आतां ह्या पायपलायनीचें काम जालें की लोकांची समस्या सुट्टली म्हूण ह्या वेळार सरपंच कमला प्रसाद यादव उलयले. दीस इज अ न्यू पायपलायन इन दीस एरिया ऑफ दाबोळीम वेर इट इज वेर द वर्क इज गोईंग टू स्टार्ट फॉर on 32 lakhs work it is. Okay, this is just a pipeline. In the vicinity a huge storage tank also is coming for water.
all associated works are going to come in this area. And as I have always said, maximum work is going to take place as far as Dabolim constituency is concerned. Whether it is party work, whether it is government initiated project, whether it is panchayat initiated project, we are always Dabolim first. I have Kamla Prasad Yadav, who is my sarpanch also. We are both working very hard along with the other panches of the panchayat. We have decided we will work and finish projects what normally other people do in 5 years. We want to do it in the next 2 years. पे लोकांचो प्रॉब्लम आशिल्लो हांगा उदकाचो सो मोविन सरान पी डब्ल्यू डीचो अप्लाय करून मिन्स फॉलोअप करून कंटिन्युअसली आमकां आज 32 लॅक्साचो काम जें सँक्शन करून हाडला पळय सो लोकांची इतली प्रॉब्लम आशिल्लो हांगा उदकाचे ते हे पायपलायन ले केले उपरांत सॉल्व जातले सो हांव सराक थँक्यू म्हणटा की तेणी इनिशिएटीव घेवन आज आमकां एक बरोसो बरो पी डब्ल्यू डी पायपाचो पायपलायनाचो प्रोजेक्ट हाडून दिला आमकां आनी नॅक्स्ट 2-3 फेजीन आमकां फूल दाबोलीम ऑलमोस्ट कवर जातले हांगा एक टँक येवपाचो उदकाचो व्हडलो सो फूल दाबोलीम आमकां दिसता नॅक्स्ट 5-6 म्हयन्यान 24 आज वॉटर सप्लाय आनी बरो प्रेशरान उदीक घेतलें आमकां ए पायपलायनाचे कॉस्ट कितले आहा आनी कितले टायमान जातले हो प्रोजेक्ट आतां जे इनॉग्रेशन केला पळय आमी ते 32 लॅक्स कॉस्टींग हेजो आनी हे सादारण 1 म्हयन्या भितर जावपाक जाय प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को आता घेऊया एक व्यावसायिक विसव दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क कारण योकार तुमका सगळ्यांक द प्राइम न्यूज रूम दीपी घुमशाळ The Mayor Candidate Prime Your Voice, Your Channel विसवा उपरांत परतून एक फाटी येवकार आतां पळोवया फुडल्यो खबरो फाटलो 1 म्हयनोभर सांगून सांगून थकले मात दुकानदारांचें अतिक्रमण थांबून थांबना आनी ते खातीर आमी आयज हजर रावून दुकानदारांनी केल्लें अतिक्रमण काडलें म्हूण मुरगांव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लियोल रॉड्रिगीस उलयले मुरगांव नगरपालिकेन साळगांवकार कार्यालयाचे टीव्ही कुन्ना हो रस्तो मेरेनचे दुकानदारांनी केल्लें अतिक्रमण काडलें ह्यान फुडें अतिक्रमण हटावो मोहीम चालूच दवरतले अशी माहिती नगराध्यक्ष लियो रॉड्रिगीस हांणी दिली ह्या वेळार नगरसेवक विनोद किनळकार हजर आशिल्ले हांव तांकां 1 म्हयनो जालें सांगता की भितर घे इक्विपमेंट आसा ते फुटपाथ हे गटर जालो तेमी एक फुटपाथ बांदल्या आनी लोकांक वचपाक येवपाक त्रास जाता गाडी येवपाक भितर येवपाक भायल्या हो रोड आसा सालुंकार ऑफिसाचो सामको टिबी कुन्या भायर येता तो रोड थंय ऑब्स्ट्रक्शन आसा जातालें की लोक आमचे गाडयेकार आहाय ते भायर लायताले तेमी एक्सटेंशन केल्लें आनी एक्सटेंशनाचेर तेमी आपलो हें लायताले सामोण म्हणल्यार अशें करून आपलें सामोण दोन तेजे ते बिजनस करताले पूण तेंकां हांवें इंस्ट्रक्शन दिलें 1 म्हयनो पयलीं बंद दिलें आमी EMI गेले सगले गेले आनी तेरू पूण ते आयकूंक जाले आतां म्हाका पर्सनल येवंक पडलो हें इक्विपमेंट हें करपाक क्लियर करपाक ड्रायव्ह चालू केलो आहा आमचे बरो आमचो मार्केट चेअरमॅन आनी हे सगळे आमी मेळून ड्रायव्ह घेतलेले आमी सगळे कौन्सिलर आनी ही ड्रायव्ह कित्याक लागून इलिगल एन्क्रोचमेंट आहा आनी येवदान रस्तो वयता सालुंकार ऑफीस टू टिबी कुंडिया त्या रस्त्यार सगळ्यांक आडकूय जाताले सगळ्यांक कंप्लेन येताली जायते ट्रॅफीक PI तेणें आमकां कंप्लेन दिल्लें की येवदान ट्रॅफीक फ्लो सारको जायना देखून आमी तेंकां वॉर्निंग दिली 1 म्हयनो पयलीं वॉर्निंग दिली तरी पूण ते आयकना जाले आयज म्हाका हें एक्शन घेवपाक पडलें इलिगल एन्क्रोचमेंट जाल्लें भायर पळय तेंकां कितले फावटी आमी कळीत केलें की बाबा तुमी रावता कायदेशीर पद्दतशीर रावा म्हूण नाल्यार आमकां रियॅक्ट जावपाक पडलें सो आयज आयकना कोण आयकना कित्याक मुन्सिपाल्टी कित्याक आसा खंय तरी कंट्रोलान दवरपा खातीर हेजे वायट कामां इलिगल एन्क्रोचमेंट जावंक जायना म्हणून तेज्या खातीर मुन्सिपाल्टी आपलो कंट्रोल दवरपा खातीर आसता पूण हें आयकना जालें सो फायनली आमकां हें इलिगल जे एन्क्रोचमेंट भायर घेतलेले पळय तेंच्यांनी ते काडपाक पडले ते काडपाकूच जाय काय फाल्यां रस्त्यार लोक येतले सो हेच्या खातीर आयज आमी ड्रायव्ह केलेली आहा आनी ती आयज आमी काम चालू आहा अशें खंय तरी इलिगल दिसता ते आमी ताबडतोब ते डॅमोलीश करले आमकां चेअरपर्सन तशी ऑर्डर दिल्ली आहा इन्स्पेक्टराक एज अ मार्केट चेअरमॅनू आमी कॉपरेशन घेवन सगळे कडेन मागता की तेंच्यांनी आजून तेंकां चान्स आहा की तेंच्यांनी आपली मर्यादा पाळची मर्यादेन रावचें
ये मुन्सिपाल्टी जो आहोत हेतु आगे तुम्ही मर्यादित रहा आम्ही तुमका काय करचे ना वी आर वन टीम सगळे वांगडा पुढे चलपाक जाय सगळ्यांक पडा धंदो सगळ्यांनी करपाक जाय जात भेद धर्म भेदभाव काय ना सगळे ही मुन्सिपाल्टी अशी आहा पण तुम्ही कॉपरेशन करपाक कायचे काय सोसून योजना प्रामा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को गोमंतक साहित्य सेवक मंडळाचो 60वो वर्धापन दीस 15 आनी 16 ऑक्टोबराक नागेशे हांगा जातलो अशी माहिती समितीन दिली. शेनवारा 15 ऑक्टोबराक सांजेच्या 5 वरांचेर कार्यावळीक सुरवात जातली. कार्यावळीचे उक्तावण सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांच्या हस्तुकी जातले. कार्यावळीचे अध्यक्ष सोमनाथ कोमरपंत हेवूय उपस्थित आसतले. खासा पावणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उपस्थित असतले अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष रमेश वासकर हांनी दिली. मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीनं महामंडळाचा 60वा वर्धापन दिन समारंभ 15 व 16 ऑक्टोबर रोजी नागेश महापौर संस्था नागेश येथे होणार आहे आणि त्याच्यासाठी हे पत्रकार परिषद आम्ही इथं आयोजित केलेले आहे. हा कार्यक्रम 15 रोजी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ कुमारपंत हे असतील आणि ते बीजे भाषण करतील. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उद्गीरित झालेल्या भारत साक्षणे हे उपस्थित असतील. त्यानंतर जे आहे कविसंमेलन होणार आहे आणि ह्या कविसंमेलनाचं अध्यक्षस्थान प्राध्यापिका सारिका आडविलकर ह्या भूषणार आहेत आणि गोमंतकातील विविध भागातील निमंत्रित कवी यामध्ये भाग घेणार आहेत. हा जो कार्यक्रम आहे तो चर्चासत्र आहे 2-1 दिवसाचं. चर्चासत्राचा विषय आहे विविध माध्यमातील साहित्य विचार. 16 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता हे चर्चासत्र सुरू होणार आहे आणि त्याचा विषय आहे लिखित माध्यम. त्यामध्ये श्रीराम पवार कोल्हापूर, आसाराम लोमटे औरंगाबाद आणि त्याच्यामध्ये चर्चक आहेत राजू विकारो नाईक गोवा आणि श्रीधर लोणी पुणे. त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आणि तुषार खोटके औरंगाबाद हे भाग आहे. या संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, उपाध्यक्ष मी रमेश वस्कर, कार्यवाह प्राध्यापिका उज्ज्वला मेहंद्रे आणि कोषाध्यक्ष प्रकाश पागे हे उपस्थित राहणार. आपल्याला सांगायला आनंद होतो की हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यासाठी ज्यावेळेला माझी उदगीरला उपाध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेला मी त्यांना शब्द टाकला की आपल्या गोव्यामध्ये हा वर्धापन दिन समारंभ करूया आणि त्यांनी लगेच होकार दर्शवला. वर्धा येथे होणारं 96वं मराठी साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष, त्यातले वक्ते, परिसंवाद, कविसंमेलन आणि इतर सगळे कार्यक्रम हे गोव्यामध्ये ठरवले जाणार आहेत. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नाईक फोंडा. आयच्यो खबरो सोपोवचे पयली परतून एक फाट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. भोमाखोली रस्तो रुंदीकरणाक थळाव्या लोकांचो विरोध. शेतांतल्यान हायवे बायपास काडचो म्हूण थळावे करतात मागणी. आयपीएसबीत फटीचो दाखलो दिवन नोकरेक लागिल्ल्याक बेगोबेग काडचो जॉन नाझारेथ हांणी केल्या मागणी. तीन नगरसेवकां खातीर नगरपालिका बदनाम जाता त्या 3 नगरसेवकांची नावां जाहीर करात विरोधी नगरसेवकांची मागणी. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637909244 ह्या क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.